नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। शेवटी प्रशांतनं आरोहीसाठी घरच्यांचं म्हणणं ऐकलं। आता आरोही आणि तो दरवाज्यात उभे होते आणि सुमित्रा त्या दोघांचं आरतीनं ओवाळून औक्षण करत होत्या। आज घरामध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला होता। सविता सुमित्रांनी दोघींनी पण त्या दोघांचं औक्षण करून त्यांना घरात घेतलं। आज काही महिन्यांनी तो त्याच्या घरामध्ये प्रवेश करत होता। सर्व काही आहे तसंच होतं, कसलाही बदल झाला नव्हता। तो आत आल्याबरोबर आधी आजीच्या खोलीत आला। त्या खोलीत त्याच्या आणि आजीच्या लहानपणापासूनच्या आठवणी होत्या। त्या एकापाठोपाठ एक नजरेसमोर उभ्या राहिल्या। आजीच्या फोटोकडे पाहताना त्याच्या पापण्या ओल्या झाल्या। त्याच्या मागोमाग आरोही देखील तिथे आली। तिनं अलगद आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवला, तसा तो आजीच्या आठवणीतून बाहेर आला। तिनं एक वेळ आजीच्या फोटोकडे पाहत हलकेच पोटावर हात ठेवला। सर्व ठीक होऊन त्यांच्या पशूचं बाळ सुखरूप या जगामध्ये यावं यासाठी ती आजीचे आशीर्वाद घेत होती। फोटोत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं। त्यांचा समाधानी चेहरा पाहून तिनं हलकेच डोळे मिटले। तेवढ्यात त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या पोटावरच्या हातावर जाणवला, तसे तिनं अलगद डोळे उघडले। आरू, आजीच्या आशीर्वादानं सर्व काही ठीक होईल। तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला होता आणि त्याचा हात आता तिच्या पोटावर होता आणि नजर आजीच्या फोटोवर। हो, ती त्याच्या केसातून कुरवाळत म्हणाली। थोडा वेळ आजीसोबत गप्पा मारून दोघेही त्यांच्या रूममध्ये परत आले। सर्व काही आहे तसंच होतं। रूममध्ये आल्याबरोबर जुन्या आठवणी आठवून दोघांचंही मन भरून आलं। लग्न झाल्यापासून ते आतापर्यंतचा काळ नजरेसमोरून एखाद्या चित्रपटाप्रमाणे झर झर सरपून गेला। तिचं सुरुवातीचं वागणं आठवून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली। तिलाही ते सर्व आठवलं। शेवटी घर सोडून जाण्याच्या आधीच्या आठवणीनं तिचे डोळे ओले झाले। आरू, आता डोळ्यात पाणी आणायचं नाही, मी फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बेबीसाठी परत आलोय, तो तिला जवळ घेत म्हणाला। हो, ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली। पशू, तू त्या दिवशी लवकर आला नसतास तर? त्याने तिच्या ओठांवरती आपलं बोट ठेवलं आणि नकारार्थी मान डोलावली। आरू, मी आहे, तोवर तुला मी काहीही होऊ देणार नाही, आणि आता इथून पुढे आपल्या बेबीसाठी झालं गेलं सर्व विसरून तू खुश राहा, तो झुकून तिच्या पोटावरती आपले ओठ टेकवत म्हणाला। चल फ्रेश हो आणि आराम कर, मला पण ऑफिसला जायचंय, आज नवीन ऑफिसमध्ये माझा पहिलाच दिवस आहे। हे बोलत बोलत तो त्याचा आवरायला आत गेला। मग थोड्या वेळात दोघेही आवरून खाली यायला निघाले। तो कॉलवर बोलतच खाली आला, ती पण त्याच्या पाठोपाठ आली। प्रशांत पुन्हा घरी आला होता, परंतु पूर्वीचा तो आणि आत्ताचा तो यामध्ये बराच फरक जाणवत होता। आत्ता तो एकदम शांत शांत वाटत होता। तेजसच्या वागण्यानं त्याच्या मनावर एक प्रकारचा आघात झाला होता। घरामध्ये आल्याबरोबर त्या सर्व आठवणी आठवून सर्व काही काल परवाच घडून गेल्यासारखं त्याला वाटत होतं। सुमित्रांनी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला होता। कॉलवर बोलत बोलतच त्यानं तो संपवला। आरू, काळजी घे, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला। मॉम, जातो मी, असं म्हणून तो निघूनही गेला। त्याचं हे बदललेलं वागणं पाहून सुमित्रा मात्र पुन्हा काळजीत पडल्या। आरवी पण नाश्ता करून रूममध्ये आली। इथे काहीच काम नसल्यामुळे तिचा वेळ जाता जात नव्हता। प्रशांत ऑफिसला गेल्यापासून तासाभरात तिनं त्याला 4-5 वेळा फोन करून झाला। बसून बसून दुसरं करणार तरी काय, मोबाईलवर टाईमपास करता करता तिला दुर्वाची आठवण आली। तसा तिनं पटकन दुर्वाला कॉल लावला। एक दोन रिंग झाल्यानंतर तिनं कॉल रिसीव केला। हां, बोल आरू, दुर्वा पलीकडनं म्हणाली। आरोही म्हणाली, दुर्वा कशी आहेस, ऑफिसला पोहोचलीस का? दुर्वा म्हणाली, ऑफिसला येऊन काम देखील सुरू झाले। दुर्वाचा वैतागलेला आवाज आला। आरोही म्हणाली, काय ग, एवढी का वैतागलीस? दुर्वा म्हणाली, आरोही, अगं हा रोहित कधी सुधारणार आहे काय माहीत, वाटलं होतं आपला बॉयफ्रेंड झालाय आता तरी सुधारेल, पण नाही,
नेहमी खडूस बॉस सारखा वागतो माझ्याशी, तिचा चिडका आवाज येत होता. आरोही म्हणाली, आता काय केलं त्यांनी? मग दुर्वा म्हणाली, सकाळी आल्याबरोबर भरा मोठा फायलींचा ढीक दिला आणि म्हणाला, संध्याकाळपर्यंत काम पूर्ण व्हायला पाहिजे. आरोही म्हणाली, दुर्वा अगं त्याच्यावरती कामाचं प्रेशर येत असेल. आरोही तिला समजावत म्हणाली. दुर्वा म्हणाली, म्हणून तो माझ्यावरती प्रेशर आणतो का? मला तर कधी कधी वाटतं याच्याशी ब्रेकअपच करावं म्हणजे त्याला समजेल. आरोही म्हणाली, दुर्वा अगं तू काय बोलतेस? आता हे नातं तुमच्या दोघांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तुला आठवतंय ना, तुझ्या लग्नाची तारीख देखील फिक्स झाली आहे. दुर्वा म्हणाली, अगं परवा त्याला म्हणाले आपण कुठेतरी बाहेर जाऊ, तर मला म्हणतो कसा की मला काम आहे. तुला काय फिरायला? म्हणजे मला काही काम नाही म्हणून म्हणाले का मी? दुर्वाची खूपच चिडचिड झाली होती. आरोही म्हणाली, दुर्वा अगं एवढी चिडचिड करू नकोस, या संडेला जा ना दोघं बाहेर. आरोही तिला पुन्हा समजावत म्हणाली. दुर्वा म्हणाली, हो. दुर्वानं हुंकार भरला म्हणजे आरोहीचं बोलणं तिला पटलेलं दिसत होतं. बरं ते जाऊ दे, तू कशी आहेस? आत्ता कुठे? दुर्वा रोहितच्या विचारातून बाहेर आली होती. आरोही म्हणाली, मी छान आहे. दुर्वा आज सकाळीच आम्ही पुन्हा घरी आलोय. काय खरं सांगतेस? म्हणजे आता तू ऑफिसला येणार आहे का? ती खुश होऊन म्हणाली. नाही ऑफिसला नाही येणार, म्हणजे आम्ही घरी आलोय फक्त. प्रशांत त्याचाच बिझनेस सांभाळणार आहे. तसा दुर्वाचा मूड पुन्हा ऑफ झाला. त्यानंतर दोघे थोडा वेळ बोलल्या आणि दुर्वानं काम खूप आहे म्हणून फोन ठेवला. तेवढ्यात तिला समोर रोहित उभा दिसला. तसं तिनं त्याच्याकडे पाहून तोंड मुरकलं. दुर्वा सॉरी ना अगं, ते मी चुकून कामाच्या टेन्शनमध्ये बोलून गेलो. प्लीज माफ कर ना, तो केविलवाना चेहरा करून बोलत होता. ती मात्र अजूनही त्याच्याकडे रागात पाहत होती. त्याच्याकडे ती डोळे मोठे करून पाहत होती. प्लीज दुर्वा सॉरी बोललो ना आता. मी कान पकडून उभा राहू का? ते बघ सगळे आपल्याकडे पाहत आहेत. ये ना केबिनमध्ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोलायचं आहे? हे तर आठवा आश्चर्यच म्हणावं लागेल. चक्क तुझ्याकडे माझ्यासारख्या बिनकामाच्या मुलीसोबत बोलायला वेळ आहे? दुर्वा त्याला टोमणा मारत म्हणाली. दुर्वा प्लीज ना, सॉरी बोललो ना आता. अजून काय करू तूच सांग. मी म्हणालो ना कामाच्या टेन्शनमध्ये बोलून गेलो. तो तिची अजूनही विनवणी करत होता आणि ती मात्र यावेळी चांगलीच भोगली होती. दुर्वा आत येतेस की नाही सांग, नाहीतर हे बघ मग मी इथेच तुझी कान पकडून माफी मागेल. मग सगळे पाहतील, तुला चालेल का ते? तो आता तिच्या नजरेमध्ये पाहत म्हणाला. तशी तिनं नजर झुकवली. चला येते, ती जरा घुशामध्येच म्हणाली. तो आत गेल्यानंतर थोड्या वेळानं ती त्याच्या केबिनमध्ये आली. ती आत आली तसं त्यानं पटकन पुढे येऊन तिला मिठीत घेतलं. अचानक झालेल्या त्याच्या स्पर्शानं ती मात्र शॉकच झाली. ती जागीच पुतळ्याप्रमाणे स्तब्ध उभी राहिली. दुर्वा सॉरी ना, तो तिच्या नजरेमध्ये पाहत म्हणाला. तसा तिच्या पोटामध्ये गोळा दाटून आला आणि अचानक काळजाची धडधड वाढली. रोहित सोडा मला, ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. सोडतो, पण आधी मला प्रॉमिस हवंय. त्यानं तिच्या चेहऱ्यावरती फुंकर मारली. तशी ती शहारली. कसलं प्रॉमिस? ती स्वतःला सावरत अडखळत नजर झुकवून म्हणाली. संध्याकाळी माझ्यासोबत डिनरला येण्याचं, तो डोळा मारत म्हणाला. तसा तिला तो पावसाच्या दिवशीचा डिनर आठवला आणि त्याचा किस देखील. काय डिनर? नको नको, ती घाबरून म्हणाली. मग मी तुला सोडणार नाही, तो हट्टानं तिच्या भोवतीची मिठी अजून घट्ट करत म्हणाला. रोहित सोडा ना प्लीज, कोणीतरी येईल. ती घाबरून मान मागे वळवून दरवाजाकडे पाहत म्हणाली. आलं तरी येऊ दे, तू आधी मला प्रॉमिस कर मगच सोडेल. तो बेफिकीरपणे बोलत होता. ओके ओके जाऊयात, पण आधी मला सोडा, शेवटी दुर्वानं होकार दिला. तसा त्यानं तिला डोळा मारला आणि सोडून दिलं. तशी ती पटकन बाहेर पडून आली. तो मात्र तिला घाईत बाहेर जाताना पाहून गालातच हसत होता.
आता आरोहीला देखील समजत होतं रोहितवर कामाचं प्रेशर येत असणार आणि त्यामुळे तो दुर्वाला वेळ देऊ शकत नाही आणि मग तिची चिडचिड होते. बिचारी दुर्वा. या विषयावरती मग संध्याकाळी प्रशांत सोबत बोलायचं तिने ठरवलं. मग बसल्या बसल्या ती मागच्या काही दिवसात घडून गेलेल्या घटनांचा विचार करत होती. अचानक तिला मायाची आठवण झाली. प्रशांतनं तिच्या भावाला कॉल केला म्हणून तिनं त्या फोटोंचं काही केलं नाही, परंतु ते फोटो तर अजून तिच्या जवळच आहेत. त्या महामायाचा काय भरोसा, पुढे जाऊन त्यावरून पुन्हा त्रास द्यायला लागली तर? आता पुन्हा तिच्या काळजाची धडधड वाढली. खरं तर बाळ येणार त्या आनंदामध्ये असल्यामुळे ती हे सर्व विसरूनच गेली होती. बाळाचा विचार मनात येताच तिचा हात आपोआप पोटावर आला. आय लव्ह यू बेबी पिल्लू, मी माझ्या जीवापेक्षा पण जास्त तुला जपेन, तू टेन्शन घेऊ नकोस, तुझे डॅड सर्व काही ठीक करतील, मम्माला टेन्शन नाही देणार, पण आधी तुझ्या डॅड सोबत बोलायला हवं. वाव डॅड, किती छान आहे ना पिल्लू, तुला काय बोलायला आवडेल, बाबा की डॅड? ती पोटावर हात ठेवून बडबड करत होती. ओ गॉड, मी पण किती वेडी आहे, अजून तू किती लहान आहेस, पण मला तर आई खूप आवडेल, मला तुझी आई व्हायला फार आवडेल. बट ही फिलिंग किती गोड आहे ना. लव्ह यू बेबी, आय फील लवली. तिच्या चेहऱ्यावरती एक आनंद पसरला होता आणि डोळ्यातून आनंद अश्रू ओघळून गालावर आले होते. बाळाच्या विचारातच तिचं मन भरून आलं. थोडा वेळ बाळासोबत गप्पा मारून ती खाली आली. सुमित्रा आणि सविताताई दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. आरू ये बस, त्या दोघी पण हसून म्हणाल्या. ती पण त्यांच्या बाजूला येऊन बसली. आरू तू ठीक आहेस ना, तुला जराही त्रास झाला तर लगेच सांगा, सुमित्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तिने देखील होकारार्थी मान डोलावली. बस तू, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते, त्या उठत म्हणाल्या. आई आऊ नको, थोड्या वेळापूर्वी जेवण झाले माझं. अगं त्याला 2 तास झाले आता, डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना, मला कालच प्रशांत सांगितले बरं का. बस तू, मी आलेच लगेच, असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आरोही अगं गरोदरपणात बाईनं खाण्यापिण्याची हायगाय करून चालत नाही, जे खाऊ वाटलं ते पोटभर खात जा आणि आता आम्ही दोघी आहोत तुझी काळजी घ्यायला, सविताताई बोलतच होत्या की तेवढ्यात आत्या त्यांच्या रूममधून बाहेर येत म्हणाल्या. तुम्ही दोघीच का, मी पण आहे की, त्या तिच्या बाजूला येऊन बसत म्हणाल्या. सगळे तिची एवढी काळजी घेत होते ते पाहून आता तिचं मन भरून आलं, तसं तिच्या डोळ्यामध्ये पाणी भरलं. काय ग, काय झालं, सविता काकुतीचे भरलेले डोळे पाहून म्हणाल्या. काही नाही, ते असंच, तिनं डोळ्यातलं पाणी लपवत चेहऱ्यावरती स्माईल आणली. आरू मला ठाऊक आहे, तुला आणि प्रशांतला तेजसमुळे खूप त्रास सहन करावा लागला, त्यासाठी खरंच मला पण खूप वाईट वाटतंय, पण तेजस असा नव्हता ग, पण मला माहीत नाही त्या बाईनं त्यावेळी त्याच्यावर काय जादू केली आणि तो असा प्रशांत सोबत वैऱ्यासारखा वागला, पण आरू त्याला त्याच्या वागण्याचा खरंच पश्चाताप होतोय, गावी आला तेव्हा देखील खूप रडला, प्रशांतला बोलल्याचं त्याला फार वाईट वाटत होतं. सविताताई बोलत होत्या आणि आरोहीला पण आता पुन्हा ते सर्व आठवलं. पण आता आम्ही आहोत, तुझं बाळ सुखरूप जन्माला आल्याशिवाय आता आम्ही गावाला जाणार नाही, त्या तिचे हात हातात घेत म्हणाल्या. तसे तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळून गालावर आले. तेवढ्यात सुमित्रा तिच्यासाठी ज्यूस घेऊन आल्या. हे घे, आता हे संपव, सुमित्रा तिच्या हातामध्ये ग्लास देत म्हणाल्या. ते ज्यूस पिऊन पुन्हा ती आराम करायला रूममध्ये आली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात, परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.